नेवासा तालुक्यातील कुकाणा येथे बेलापूर परळी रेल्वे मार्गासाठी पुन्हा 1 डिसेंबर पासून आमरण उपोषणास सुरुवात झाली आहे. बेलापूर परळी 2017 या कालावधीत कुकाणा येथे आमरण उपोषण करण्यात आलं होतं, परंतु शासनाकडून दिलेल्या लेखी आश्वासनाची मुदत संपूनही पूर्तता न झाल्याने पुन्हा शासनाच्या विरोधात कुकाणा येथे 1 डिसेंबर पासून आमरण उपोषण सुरू करण्यात आलंय. गर्दे 70 ते 80 वयोगटातील असलेले पाहायला मिळत आहे. अगर तीन महिने पूर्वी मंत्रालयामध्ये राकेलच्या बाटल्या घेऊन बसलो होतो, राकेल अंगावर घ्यायच्या गेटवर जाऊन बसलो होतो आणि 2 माणसांनी बाटल्या अंगावर वाटल्या आणि रितेश भंडारे आणि श्याम काय आणलं काय राधेश्याम महाराज यांनी अंगावर बाटल्या आम्ही खिशात हात घातल्या बाटल्या काढण्यासाठी आमचे हात पकडले आणि त्या ठिकाणी आम्हाला त्यांनी ताब्यात घेतलं. ताब्यात घेऊन सनी दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्र्याची आमची मुलाखत झाली तर त्या ठिकाणी रितेश भंडारे त्यांना बोलले हे आमचं का परलंबित टाकलेलं आहे हे कार्यक्रम. तर तीन ठिकाणच्या रेल्वे झाल्या, एक कोल्हापूरमध्ये, एक तुम्हाला सांगतो तुळजापूर, एक मनमाड, हे अशा ठिकाणी जु नवीन झालेले आहेत. जुन्या रेल्वे आमचा इंग्रजच्या काळातलाच हा सर्वे झालेला आहे आणि इंग्रज जर 4-5 वर्ष जर अजून असते तर ही मधी बेलापूर, नेवासा, कुकाणा, शेवगाव, बोदेगाव, गेवराई, बीड, परळी हा मार्ग सुरू झाला असता. आणि ह्या मार्गावरती तर जो त्यांनी ते जामखेडच्या तुळजापूर मार्ग त्यांनी काढला तो फार दुष्काळी भाग आहे. ह्या भागामधून जर हा रेल्वे मार्ग निघाला असता इंग्रजच्या काळातला तर ह्या ठिकाणी आज 8-10 साखर कारखाने आहेत आणि 3-4 तालुके आहेत. ते रेल्वे खात्याला फार मोठी कमाई झाली असती आणि कमाई होऊन सनी इंग्रजनी त्या 2 वर्ष जर राहिले असते आपल्या देशात तर हा मार्ग चालू झाला असता. आणि तेच नव्हे तर आजसुद्धा भरावा चालू आहे. भरावा साक्षरशा आहेत, अक्षरशा आहेत, तर आमची फसवणूक होती म्हणून सनी काय आम्ही आमर उपोषणाला बसलेलो आहोत. तर हे आमचं का आम्हाला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही इथून उपोषण उठणार नाहीत. ते भरे किती दिवस जरी लागले तरी चालन, आमच्यातून एखादं मी जरी गेलो तरी चालन, पण आम्ही उपोषणालाच बसणार. करताना आतापर्यंत खूप आंदोलन केले, उपोषण झाले, मुंबईपर्यंत सगळी गावातील जे हे आहेत कमिटी आहेत ते कमिटी मुंबईपर्यंत गेलेली आहे, तरी त्यांना सहकार्य म्हणून हा मार्ग व्हावा याकरता आम्ही त्यांना पाठिंबा देण्यासाठी उपोषणात बसलो आहे. आम्ही त्यांच्या पाठिंबा आहोत आणि हा रेल्वे मार्ग व्हावा याच्याकरता आमची ही सुद्धा तळमळ आहे. प्रतिनिधी काका नरवणे, महाराष्ट्र न्यूज, नेवासा.